बातमी शिवसेनेच्या गोटातून। सत्ता स्थापनेबद्दल संजय राऊत यांनी पुन्हा एकदा यूटर्न घेतलेला आहे। अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आणि सत्तेतला समसमान वाटा या भूमिकेवर शिवसेनेनं काल यूटर्न घेतला होता। त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी स्पष्टपणे ही भूमिका शिवसेनेची नाही तर तुमची आहे अशा शब्दात त्यांनी आधीच्या विधानापासून यूटर्न घेतला होता। तर आज पत्रकार परिषद घेतली, त्यात त्यांनी पुन्हा एकदा कोलांट उडी घेतली आहे आणि आपलं विधान बदललं आहे। सत्ता स्थापनेबाबत शिवसेनेची भूमिका पूर्वीचीच असल्याचं म्हणत सगळं ठरल्याप्रमाणे होणार असल्याचं संजय राऊत म्हणाले। यहां कोई दुष्यंत नहीं है, तो कौन है यहां? कोई दुष्यंत नहीं है जिसके पिताजी जेल में है। हाँ, यहां हम है जो नीति और धर्म की राजनीति करते हैं, सत्य की राजनीति करते हैं। यहां शरद पवार जी है जिसने बीजेपी के खिलाफ पूरा माहौल खड़ा कर दिया, चुनाव लड़े हैं। और यहाँ एक कांग्रेस पार्टी है जिनके पास एक आंकड़ा है जो कभी बीजेपी के साथ नहीं जाएगी। अगर ये सब आप देखें तो महाराष्ट्र की जो राजनीति है कितनी पेचीदा हुई है ये आपको पता चलेगा। सत्ता से दूर रखना एक कोई सबक होता है? अगर कोई हमको सत्ता से दूर रखना चाहते हैं, ये हमारे लिए ऑनर है। हमारा जन्म विपक्ष में हुआ है, सड़क पर हुआ है, हम सड़क की राजनीति करते आए हैं। सत्ता से दूर रखने के लिए अगर कोई साजिश करता है और वो भी जो गठबंधन में है जैसे आप कह रहे हैं, मुझे लगता है ये धर्म की राजनीति नहीं है। बात रिमोट कंट्रोल की नहीं है, बात आंकड़े की है। हम बाजार खोलकर बैठे नहीं हैं, हम बैठे नहीं हैं, हम सिर्फ ऑब्जर्व कर रहे हैं क्या हो रहा है, लोग कितने हद तक जा सकते हैं, कितने हद तक गिर सकते हैं। राऊत साहेब, थेट प्रश्न आहे की मुख्यमंत्री पद आणि सत्तेत समसमान वाटा यावरच युतीचं सरकार स्थापन होऊ शकतं, शिवसेना भाजप युतीचं, असं शिवसेनेचं म्हणणं आहे? नाही, हे तुमचं म्हणणं आहे। असं म्हणणं आहे का? हे तुमचं म्हणणं आहे सगळ्यांचं। आणि आम्ही असं म्हणतो की सगळं ठरल्याप्रमाणे घडू द्या। जर ठरल्याप्रमाणे सगळं सुरळीत घडलं तर मला असं वाटतं की 5 वर्ष या राज्यात येणारं सरकार हे स्थिर असेल। मुख्यमंत्र्याला काम करण्याची संधी स्वातंत्र्याने मुभा मिळायला पाहिजे। या राज्यावरती प्रचंड कर्ज आहे, या राज्यात बेरोजगारी वाढताना दिसते आहे, इतरही काही प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवण्यासाठी आणि एक उत्तम महाराष्ट्र घडवण्यासाठी एका स्थिर आणि मजबूत सरकारची गरज आहे जे फक्त राज्याचंच काम करेल, राज्याला पुढे न्यायचं काम। शिवसेनेला चक्रव्यूहामध्ये अडकवण्याचे प्रयत्न गेल्या 50 वर्षामध्ये अनेकदा झाले। असे पेच तोडून आणि चक्रव्यूह भेदून बरं का आम्ही बाहेर पडलो, तेव्हा जे ठरलंय त्या ठरल्याप्रमाणेच घडणार याच्याविषयी आम्हाला खात्री आहे। शिवसेनेनं कुठेही एक पाऊलही मागे घेतलं नाही। मुळात हा पाऊल मागे किंवा पुढे घेण्याचा प्रश्न नाही आहे, जे हक्काचं आहे, जे न्यायाचं आहे त्याविषयी आम्ही बोलतोय।